नमस्कार, मी प्रवीण मांजरेकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप सिंधुदुर्गमध्ये दुसऱ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील 100% एसटी वाहतूक बंद राहिली. या चालक वाहकांसह कार्यालयीन व कार्यशाळेतील कर्मचारीही सहभागी झाले होते. 2 वर्षांपूर्वीप्रमाणेच यावर्षी नगराध्यक्ष समीर नलावडे व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून एक दिवस किलबिल जल्लोष या बच्चे कंपनीसाठी खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन कणकवलीत करण्यात आले आहे. हा उपक्रम येथील गणपती सणा येथे 20 नोव्हेंबरला सायंकाळी 5 ते रात्री 10 ऐवजी असणार आहे. बच्चे कंपनीसाठी ही परवडीच असणार आहे असे नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीची सभा वेळेत घेत नाही. वर्षे सभा घ्यायला वेळ लागला जातो आणि विकास कामे वेळेत मंजूर होत नसल्याने निधी अखर्चित राहतो. त्यामुळे 43 कोटीचा निधी अखर्चित राहण्यास जिल्हा परिषद जबाबदार नसून पालकमंत्रीच जबाबदार आहेत असा आरोप जिपचे गटनेते रणजित देसाई आणि वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ज्या ठेकेदारांमुळे दोडा मार्गातील रस्ते खड्ड्यात गेले, निधी असूनही जनतेची दिशाभूल केली, त्याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार, कायद्यात काय तरतूद आहे आणि बांदा आई दोडामार्ग वीजघर या रस्त्यांचे काम कधी सुरू करणार, या प्रश्नांचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने दोडामार्ग गांधी चौकात भाजपचे सुरू असलेले रस्त्यासाठीचे उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभार सुरू असून प्रशासन हलगर्जीपणा करत आहे. 3 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 2000 RT-PCR टेस्ट केल्या, पण लॅबच्या कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे या टेस्टचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्टचा व मृत्यूचा दिला जाणारा आकडा खोटा असल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. जिल्हा बँक व नप जिप पस सर्वच निवडणुका या महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ पडल्यास शिवसेनेला 16 वर लढून जिंकायच्या असल्याने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी वेंगुर्ला येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात केले. यावेळी त्यांनी नारायण राणे कुटुंबावरही सडकून टीका केली. कोलगाव दूध उत्पादक सहकारी संस्थांमध्ये कोलगाव संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक जाहीर झाली आहे. 17 जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जणांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. नगरपालिका निवडणुकीला आता 1 महिना 10 दिवस राहिले असून त्यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहे, परंतु ते आता काही दिवसांचेच पाहुणे आहेत. पालिकेच्या बजेटबाबत राणेंनी विचारले असता त्यांना साधे उत्तरही देता आले नाही, यावरून त्यांची पात्रता दिसून येते अशी टीकाही आमदार केसरकर यांनी नगराध्यक्ष संजीव परब यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. मालमत्ता करामध्ये यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय मालवण पालिकेच्या सभेत घेण्यात आला. कोरोना काळात सर्वसामान्यांना मोठी झळ बसली, त्यामुळे शहरवासियांना दिलासा देण्याचे काम पालिकेने केले आहे अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मंगळवारी फक्त 14 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले. गेल्या 48 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या 150 खाली आली असून सध्यास्थितीत फक्त 112 सक्रिय रुग्ण आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.